नवा वर्षारंभाला मोठी दुर्घटना वैष्णोदेवी येथे घडली असून चेंगरा चेंगरीत 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 20 भाविक जखमी झाले असून प्रशासनाने तातडीची मदत सुरू केली आहे। जम्मूतील कटरा येथे माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगरा चेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर 20 भाविक जखमी झाले आहेत। यामध्ये पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख तर जखमींना 50,000 रुपये मदत नरेंद्र मोदींनी जाहीर केली आहे। तसंच जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं सांगितलं आहे। जम्मूमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरामध्ये रात्री झालेला चेंगरा चेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत। सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यात आली आहे। तसंच मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे, तो असा आहे 01991234804 01991993053। जखमीपैकी अनेकांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचं सांगितलं जात आहे। त्रिकुटा टेकडीवर असलेल्या मंदिराच्या परिसरात ही घटना घडली। काही जखमींना माता वैष्णोदेवी नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आणि इतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे। अनेक जखमींची प्रकृती अजूनही चिंताजनकच आहे।